सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळल्यामुळे इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा जटिल झालाय. न्यायालयाच्या ताज्या निकालानं आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि त्याविरोधात आयोगानं आक्रमक पवित्रा घेतलाय. आयोगाची आज सकाळी 11 वाजता तातडीची बैठक होणार असून अंतरिम अहवाल फेटाळला गेला त्याला जबाबदार कोण, राज्य शासन, प्रशासन की आयोग, यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे.